सो हे चाललं आपण वेळेस टर्टल फेस्टिवलच्या इथे. बहुतेक आपण टाईमवर नाही पोचणार, म्हणजे चान्सेस तर तसेच आहेत जेव्हा प्रकारे आपण निघालो आहे. सो चला बघूया काय मिळतं आहे. अजून तरी आपल्याला फेरीनी 37 मिनटं दाखवते मध्ये, आणि त्यासाठी आपला फेरीचा पण वेट करायचा आहे. मला तिकीट्स पण काढायचे आहेत ते सर्व. ओ तर मग आपण पोचलो आणि लकीली जेटी अवंतिका आपल्यासाठी आहे. होपफुली ती फुल होऊ नये, आपल्याला तेवढं ॲटलिस्ट बाईक पुरता ते जागा मिळू दे. ही चढवली आपण बाईक, वाटतं अशीच राहणार. सो ही फेरी निघाली इथून आणि पोचेल काहीच वाद तिथे, आणि हार्डली हा 10-15 मिनटाचा प्रवास आहे. पण तेच जर पूर्ण वळसा घालून गेलो तर हे फक्त मला 12 किलोमीटर दाखवत होतं आणि ते मला 99 किलोमीटर दाखवत होतं, जे की ऑलमोस्ट अशक्य आहे. त्यामुळेच या फेरीसाठी तिकडे पण गाड्यांची एवढी लाईन आहे आणि सेम ह्या साईडला पण दिसते. सो हे आपण पोचलो आहे, धाड धड धाड सही. चला रायडर मोड ऑन. निघालो फेरीमधून पुढच्या रस्त्याला. इथून वेळच आहे फक्त 17 मिनटं, 6.9 किलोमीटर. सो ही बाईक होती म्हणून आपण वाचलो, आणि बराच टाईम वाचला. जर गाडीने आलो असं तुम्ही तिकडे बघितलं, त्या साईडला गाड्यांची मोठीच्या मोठी लाईन होती. सो हा रस्ता देखील जातो, शॉर्टकट आहे पण थोडा गावातला आतला रस्ता आहे. आपला जो गुगल मॅप सध्या दाखवतो तोच प्रेफर करूया आपण. जबरदस्त हा बीच बाजूनी रस्ता यार कोकण, सिरियसली. प्रेमात आहे या लोकेशनच्या, या रोडच्या. जबरदस्त सिरियसली. यार बीच पण किती क्लीन आहे. अरे यार खतरनाक. माझा आता घाई नसती तर मी नक्की तिथे थांबून थोडे फोटोज काढले असते, पण आपल्या त्या वेळेसचा जो हे आहे तो टर्टल हॅचिंग प्रकल्प तिथे पोचायचा आहे वेळेत, आणि ऑलरेडी आपण लेट आहोत 16 मिनटं. सो लेट्स सी. काय वेगळीच मजा आहे इकडनं सूर्यास्ताचा आनंद घेण्याची. सो हे आपण अगदी आतल्या पॅचला आलो आहे. होपफुली इथपर्यंत आलो आहे तर वाया जाऊ नये. आणि जो फील आहे ना, म्हणजे असं वाटतं मी माझ्या गावामध्ये बाईक चालवतो. ते कोकणातली जे रस्ते असतात, म्हणजे आजूबाजूला अशी झाडं, असे कुंपण, सुपर. आय थिंक इथे फक्त बाईक्सच येत असतील, गाड्या वगैरेंसाठी रस्ता खूप छोटा आहे. सो हे आपण आलो आहे, आय थिंक इथेच आपल्या पार्किंग करावी लागेल. बघूया जिथपर्यंत बाईक जाते तिथपर्यंत जाऊया आणि तिथे बाग पार्क करू. जाताना फटाफट पाहावं लागेल, कारण की बऱ्याच गाड्या तिथे, चांगलीच गर्दी असणार आहे रस्त्याला. की मोस्ट ऑफ लोक सकाळच्या सेशनला येत नसतील, आताच पोचत असणार. सो जसं की तुम्ही बघितलं आपण पोचलो आहे इथपर्यंत, टाईम झाला आहे 6:30 आणि 6 ते 7 च्या दरम्यान हा प्रकल्प असतो इथे.
मागे जेवढा मला गाड्या बाईक्स दिसलेत त्यावरून आम्ही अंदाज लावू शकतो की पुढे खूप गर्दी भेटणार आहे. सो फटाफट जायचं आहे, फटाफट कल्टी मारायची आणि धावायचं पुन्हा. ओके, येईपर्यंत नक्कीच काळोख होईल. सो चला आपल्या बाईकच्या लाईट्सची पुन्हा एकदा टेस्ट. ह्या प्रकारचं तिकीट आहे, इथं एंट्री फी आहे 100 रुपये पर पर्सन. आणि तुम्ही येत आहे तर तुम्ही कॅश सोबत बाळगा, कारण की जीपे किंवा बाकी कार्ड वगैरे काही चालत नाही, ते ओनली कॅश. माहीत नाही लोक परत येताना दिसत आहेत, काय बघायला मिळणार काय माहीत. 200 रुपये लेट कोणी गेला, मी कधीपासून तयार बसलेलो नव्हता. असं बघायला आलो, पोपट झाला, कारण की हॅचिंग झालंच नाही आज, त्यामुळे पुढे कोणाचे जेवढे लोक आलेत त्यांच्यापैकी कोणालाही इथे ही मागे जेवढी काही गर्दी दिसते त्यांच्यापैकी कोणालाही टर्टल हॅचिंग बघायला नाही मिळालं, कारण की त्यांचा पर्टिक्युलर टाईम असतो, तेवढ्या वेळात जर ते हॅच झाले तर तेवढ्या वेळातच त्यांना सोडलं जातं. सो आता तरी नाहीच झालं यावेळेला. सो 200 रुपये देऊन आम्ही एवढी लोकं हा सनसेट आणि जाऊन ती पुन्हा कासवाची घरटी बघूया. सो हे निघालं, कारण की जास्त वेळ इथे थांबण्यात अर्थ नाही, फक्त सनसेटच बघायला मिळेल मागे. पण त्या व्यतिरिक्त लवकर पावलं तर पुढे जाऊन आपल्याला जी निमूत रस्ता आहे तिथे वाहनांची गर्दी मिळणार आहे, ती तेवढा ट्रॅफिक आपल्याला अवॉइड करते. सो प्रेफरन्स तेवढाच आहे. आणि जे बरेचसे टुरिस्ट आले त्यांचं जे स्टे आपण सुद्धा ट्राय केलेलं की वेळासमध्येच घ्यायचं, पण नाही मिळालं. सो बरेचसे वेळासमध्ये तर मध्ये आत्ता नाही तर उद्या सकाळी येऊन बघू अशा टाईपमध्ये जात आहेत. माईट बी एकाच तिकीटवर मी उद्या सकाळी पण येऊ शकतो, आणि तसे तुम्हाला डाटा हॅचिंग बघायला नाही मिळालं. मागे जो प्रॉपर प्रकल्प बोलतात तो आहे, अगदी तिथे प्रत्येक म्हटलं तरी 30-40 तरी नॅश तिथे ठेवलेत, आणि प्रत्येक नॅश तर इथे हे दिलेत, ज्या दिवशी अंडी मिळाली ते त्या दिवशी हॅच होण्याची शक्यता आहे ते, आणि किती अंडी म्हणजे लिटरली एकेका नेस्टमध्ये 126-136 एवढी अंडी एकेका नेस्टमध्ये. पण शेवटी नशिबाचं काय, आणि ते आय थिंक एक डायलॉग ते कॉमन बोलत आहे की निसर्गाच्या समोर आपलं काय नाही. सो ट्रू, जेव्हा येतील तेव्हाच बघायला मिळेल. आणि सेम आता आम्ही तर वाटत नाही सकाळी परत 6:30 येऊ शकतो हरिहरेश्वरना, कारण की जेटी तेवढ्या वेळात सुरूच होत नाही. चला जेव्हा कधी नशिबात असेल तेव्हा पुन्हा येऊ. हे 7 वाजलेत, सनसेट झाला आहे, आणि पोचले पुन्हा आपल्या बाईककडे. तिथे तर पोपट झाला, आणि आता वेळच ते हरिहरेश्वर नाईट राईड ऑलमोस्ट पूर्ण काळोखच, आता काळोख पडला जाईपर्यंत लख काळोख होईल. सो चला भेटू आता मोठं ब्लॉग सेटअपमध्ये. सर्वात मोठा टास्क माझ्यासाठी हा आहे की इथे नेटवर्क नसल्यामुळे मॅप चालत नाही आहे. सो जशा प्रकारे रस्त्याने आलो आहे तशा प्रकारे रस्त्याने परत जायचं आहे. होप कुठे रस्ता चुकू नये. असं अजूनपर्यंत तरी आपल्या सुपर पॉवर वापरायची वेळ आली नाही, म्हणून आल्यास तर आपल्याकडे ह्यावाल्या आहेत. सो बघू शकता लेफ्ट साईडला कसला तगडा व्ह्यू आहे, आणि समोर हा आपला रस्ता मग असाच. आणि जसं जसं काळोख होत चाललं आहे तसं जसं हा जबरदस्त रस्त्यावरनं हॉरर रस्ता बनत चाललं आहे. ठीक आहे, पोचायचं तर आहे आपल्याला, ही सावित्री नदी क्रॉस करायची आहे. शेवटची जी जेटी आहे सावित्री नदीवरून ती आहे 10ची, तेवढं तर नाही, त्याच्या आधीच्या कोणत्या तरी जेटीपर्यंत आपण पोचू आणि जाऊ त्या साईडला. आता जसं येते मी पळवू शकत होतो तेवढा कॉन्फिडेंटली नाही पळवत आहे, येते मी 70-80 आरामात क्रूज करत होतो, पण आता थोडा आरामात चालवतो आहे कारण की रस्ता तेवढा क्लिअर विजिबल नाही आहे, रात्रीची वेळ आहे, खड्डे बिड्डे एवढे कळून येत नाही आहेत. सो आरामातच गेलं बरं, तसंही काय घाई नाही. आजच्या दिवसाची जी आयटनरी होती ती बऱ्यापैकी पार करून झाली आहे, आणि भले आपल्या त्या व्यवस्थेत आपला थोडा कासव बघायला गेलो आणि पोपट झाला आहे, असो बेटर लक नेक्स्ट टाईम कोणाकडे तरी येऊ.
पण जो इथपर्यंत येण्याची मजा होती आणि हा रोड वगैरे जो काय आम्ही एन्जॉय केला तो टोटली वर्थ इट होता. येलो लाईट्स ऑन केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता, त्या ब्रिजचं काम चालू आहे. तो ब्रिज एकदा झाला की खरंच खूप सोपं होऊन जाईल येणं जाणं इकडे. थोडं फेरीवाल्यांचे थोडे वांदे होतील, म्हणजे त्यांचा धंदा टोटली बंद झाल्यासारखं होईल, पण खरंच खूप उपयोगी पडेल हरिहरेश्वर आणि वेळसला जॉईन करण्यासाठी. आपण त्या पॅचवर आलो आहे का, एक पॅच आहे तिथे काम चालू आहे आणि त्यानंतर लेफ्ट आहे. सो हा तो मातीवाला पॅच आहे, हा पॅच गेल्यानंतर थोड्याच वेळात पुढे आपल्याला लेफ्ट आहे, तो आपला नीट बघून घेतला पाहिजे लेफ्ट. हा वालाच लेफ्ट आहे, बरोबर. हो, ह्या आत्ता जेटीने येणाऱ्या गाड्या आहेत, म्हणजे जेटी आली आहे. हिला पळवा पळवा, बहुतेक ही मिस होणार आपली. आपण डायरेक्ट पुढे आलो. सो जेटीमध्ये आतासुद्धा गाड्या जसं तुम्ही बघू शकतात रिवर्समध्ये टाकाव्या लागतात, आणि नॉर्मल सकाळी आलं तरी ठीक आहे, पण रात्री ज्याला रिवर्समध्ये प्रॉपर गाड्या टाकणं इट्स नॉट अन इझी थिंग, खरंच खूप रिस्की आहे. सो सगळ्या गाड्या झाल्यात, आता बाईकचा टर्न. सो पोचली आहे गाडी, रात्रीचा फीलच वेगळा आहे. लेट्स सी. सो ही एक्झिट वेळच येते. आत्ता देखील बऱ्याच गाड्या थांबल्या आहेत रिटर्न जाण्यासाठी, पण मग अशा तुलनेत खूप कमी आहेत. सो मिशन सक्सेसफुल, हे पोचलो आपण आपल्या स्टेला गोकुळ पर्यटन निवास. सो हे आम्ही आलो आहे. मी आजचा ब्लॉग मी माहीत नाही आता कसे कंटिन्यू केलं, कितीमध्ये एपिसोड डिवाइड केले, मला काहीच माहीत नाही, कारण की पूर्ण दिवस आजचा फिरत होतो, भटकतच होतो. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपली या सिरीजची शेवटची व्हिडिओ जी हरिहरेश्वर ते पुन्हा मुंबई लवकरच येते. बाय बाय, टेक केअर.